म्हणजे मला असं वाटतं मैत्रीची व्याख्या अशीच असावी की जर मी अडचणीत आलो समजा तर आत्ता कोणाला फोन करावा, ही जर पहिली पाच नावं काढलीत आणि त्यात मी हे माझ्याबद्दल म्हणतो की समजा कोणाला अडचण आली आणि त्या पहिल्या पाच नावांमध्ये जर मी आलो त्याच्या डोक्यात की आत्ता अजयला फोन करूया तर मी ती मैत्री कमावली. मी दीपालला नेहमी विचारायचो की असं कधी वाटतं का रे तुला की हे दोघंच जेव्हा असतील, जेव्हा कोणीच नाही आजूबाजूला, तेव्हा सुद्धा तानाजीराव तो सगळा महाराज असल्याचा प्रोटोकॉल पाळत असतील का? दीपाल म्हणाला की मला असं वाटतं तेव्हाही ते पाळत असतील आणि म्हणूनच ती मैत्री खूप गहिरी आहे. मला क्लिशे गाणं सुचतं मैत्रीवर नेहमी तुटेल का रे हात मैत्रीचा. नाही 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 दोस्ती. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. फ्रेंडशिप डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे हे एक असं नातं आहे की आपल्याला आनंद देणारं, मैत्रीचं नातं. माझ्यासोबत अशीच मित्रांची जोडी आहे. खरं तर तुम्ही त्यांना आजवर मोठ्या पडद्यावर विविध भूमिका आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज, तो इतिहास, तो काळ किंवा महाराजांच्या शौर्याची गाथा या सगळ्या गोष्टी साकारताना पाहिलेलं आहे. अर्थात तुम्हाला कळालं असेल, अभिनेते चिन्मय मांडलेकर आणि अजय पुरकर आपल्यासोबत आहेत. यांना आपण अनेकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहिलं आहे, पण खऱ्या आयुष्यात यांची खूप छान मैत्री आहे. तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. कसे आहात तुम्ही? आणि सुभेदारचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. चालू तर आहे जोरदार, त्यामुळे मजा आहे. पण आज मी तुम्हाला तुमच्या मैत्रीबद्दल विचारणार आहे. अनेकांना माहीत नसेल की तुम्ही कधीपासून मित्र आहात किंवा तुमच्या मैत्रीचं नातं हे कधीपासून सुरू झालं, तर ते आज या निमित्तानं मला जाणून घेता येईल. तुमच्यापासून सुरू करते की ही मैत्री किती वर्षांपासूनची आहे आणि कशी सुरू? 2006-07 मैत्री आहे आमची. कारण की माझी अशी एक मालिका जिनी काय म्हणूयात त्याला ओळख निर्माण करून दिली की हा कोण आहे आणि कुठनं आलेला आहे, काय नवीन आहे, असं. ती मालिका होती असंभव. त्याच्यात चिन्मय कामही करायचा आणि ऑब्व्हियसली लिहायचा ती मालिका, सगळ्यात महत्त्वाचं. कारण की मला अत्यंत प्रकर्षाने आठवते की ती मालिका अशी होती की जी 5-6 नंबर वनवरनं हल्लीच नव्हती, जी मराठीवरनं सगळी अवॉर्ड्स आणि सगळं पण मस्तच होती आणि ती क्राफ्ट पण इतकी सुंदर केलेली होती. तर दॅट वॉज माय फर्स्ट इंट्रोडक्शन विथ चिन्मय. कारण की त्यातला माझा रोल इन्स्पेक्टर वजलवार तो खूप गाजला आणि तो अर्थात चिन्मयने लिहिलेला होता. पण मला मुद्दामून आज हे सांगावं असं वाटतं की माझे जेवढे रोल गाजलेत त्यातले मेजॉरिटी रोल्स हे अनुक्रमे 1 चिन्मय मांडलेकरने लिहिले, 2 दीपाल लांजेकरने लिहिले. तर त्यामुळे ती मैत्री खूप खास आहे आणि पहिल्या काही मित्रांपैकी एक चिन्मय आहे. म्हणजे जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हापासून आणि वेगवेगळ्या रोलसाठी चिन्मय कायम. एकदा अशी सुद्धा एक गंमत झाली होती की एक वेब सिरीज आहे जी दिग्दर्शित आदित्य सरपोतदारने केली होती आणि त्याच्यात माझं कास्टिंग झालेलं आहे हे चिन्मयला माहिती नव्हतं. चिन्मय वॉज रायटिंग द डायलॉग्स आणि आम्ही जेव्हा त्या प्रोडक्शन हाऊसची इच्छा होती की सगळ्या ॲक्टर्सनी एकदा सगळं बसून ते एपिसोड्स वगैरे वाचावेत किंवा एक सगळे मिळून वाचन करूयात एपिसोडचं, एक एक जे जे कोण कॅरेक्टर प्ले करणार आहे, तिथे गेल्यावर मला चिन्मय म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि तू करतोयस हे असं झालं ते चिन्मयचं. तो म्हणला तू? तो म्हणला मी डायलॉग लिहितोय. मला म्हणे यांनी सांगितलं असं असं असं, म्हणे आधीच नव्हतं नसतं का तुझं नाव सांगितलं मी त्यांना आणि मग ते फायनली. सो असंही झालेलं आहे की कुठे ना कुठेतरी म्हणजे चिन्मय त्या प्रोजेक्टमध्ये आहे हे माहिती नसताना सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलंच आहे. त्याचे डायलॉग्स आहेत त्या वेबसिरीजसाठी आणि मी काम केलेलं आहे. त्यामुळे अशी ही 2006-07 चालू झालेली मैत्री आहे आणि ती श्री शिवराज अष्टकाच्या निमित्ताने अजून घट्ट होत गेलेली आहे वर्षानुवर्ष. एक असतं मैत्री असणं, दुसरं ते जपणं आणि ती टिकवून ठेवणं. तर तुम्ही दोघं त्यासाठी काही पुढाकार घेत राहिलेत की ती सहज विविध कामाच्या निमित्तानं तुम्ही एकत्र येत गेलात? म्हणजे सी मैत्रीची गंमतच ही असते की ती टिकवण्यासाठी मेहनत नाही करावी लागत. म्हणजे मैत्री ही टिकते. आपले कधी कधी असे अनेक मित्र असतात जे कधी कधी भौगोलिक कारणांमुळे दुरावतात किंवा कधी कधी ते खूप बिझी होतात इतरत्र, कधी कधी देश सोडून जातात, पण तरीसुद्धा ते मित्र म्हणून टिकून राहतात आणि ते ज्या दिवशी आपल्याला पुन्हा भेटतात तेव्हा आपण काल भेटल्यासारखी ती मैत्री पुन्हा त्या पानावरनं सुरू होते. माझ्या आणि अजयच्या बाबतीत हे असंच झालेलं आहे. तो म्हणाला तसं 2006 आम्ही पहिल्यांदा भेटलो
सेटवरच भेटलो आणि त्याच्यानंतर अनेक एकत्र आम्ही कामं केली. मग त्यात मालिका असतील, शुभंकर होतीमध्ये पण अजय होता, आय थिंक माझी एक नवी मालिका सगळ्या मोजतोय माझी काय ती आपली मृणालताईंची, नाही मृणालताईंचा कुठला शो, गुंततार हृदय हे नावाचा एक माझा शो होता, त्याच्यात अजय होता, तू तिथे मी मध्ये अजय होता, तू माझा सांगाती नावाचा जो शो आम्ही केला त्याच्यात अजयने माझ्या वडिलांचा रोल केला होता. त्याच्यानंतर आम्ही नांदीसारखं नाटक, बरं नाटक ही एक अशी गोष्ट असते ना त्याच्यातलं बॉन्डिंग जास्त घट्ट होतं कारण तुम्ही दौरे करता एकत्र, आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे अजय माझ्या घरचा मित्र आहे. म्हणजे माझ्या मेहणीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा जी काही इंडस्ट्रीतली माणसं जी घरासारखी होती, मला अजूनही आठवते की तेव्हा जेव्हा पूजाची म्हणजे माझ्या मेहणीची बिदाई होत होती तेव्हा सगळ्यात जास्त रडणारा अजय होता तिथे, खूप इमोशनल झाला होता अजय तेव्हा, आणि मग आम्ही सगळे येऊन आमच्या घरी बसलो होतो. ह्या सगळ्या आठवणी म्हणजे तुम्ही केलेली कामं ही लक्षात राहतातच, पण त्याच्याबरोबर ह्या सगळ्या आठवणीसुद्धा तुमच्या लक्षात राहतात. ह्या तुम्ही एकत्र घालवलेला वेळ, केलेले विनोद, एकमेकांबरोबर बरं वाईट चांगलं शेअर केलेलं सगळं, मग कधी कधी ते घरातलं शेअर होतं, मुलांचं शेअर होतं, सो ह्या सगळ्यातनं ती मैत्री वाढत राहते. आज असं नाही आहे की मी आणि अजय काय रोज एकमेकांना फोन करतो, पण आम्ही जेव्हा कुठल्याही कामासाठी एकमेकांना भेटतो तेव्हा आम्हाला आता हे आपण कसं करूया ह्याच्याविषयी आम्हाला काही चर्चा नाही करावी लागत. अजय म्हटल्यावर मला माहिती असतं काय कुठून सुरू होणार आहे आणि त्यालाही बहुतेक मायाबद्दल हेच माहिती असतं, त्यामुळे ते ती कॅमेराड्री खूप चांगली आहे आमच्या दोघांची. सर मी विचारलं की दोघांनी एकमेकांचे सगळ्यात आवडणारे गुण आणि एखादी खटकणारी गोष्ट, जर असं जर विचारलं तर मी खटकणारी गोष्ट लगेच सांगतो, हा कधी पहिल्या फटक्यात फोल उचलत नाही, इकडनं तिकडनं हसतात लोक. आता त्याचा आला लाफ्टर सगळ्यात जास्त मीच असतोय. काय होतं ना, मी बरं जर लिहित असतो ना की फोन सायलेंट, बघ आता सुद्धा माझा फोन वाचतो मी उचलत नाही आहे, फोन सायलेंटवर असतो आणि मग मला अरे ह्यांचा फोन येऊन गेला मग मी त्यांना परत फोन करतो. एनिवे पण ताशी ताशी 300 फोन ह्या जर रेटने फोन येत असतील तर ते जेव्हा तू कॉल बॅक करतेस तेव्हा ते किती पुढे जात असतील याचा विचार कर. अच्छा यांचा येऊन गेला, यांचा हो आता हा करूया तो संपेपर्यंत, कारण त्यात 15 मिनिटं गेली की मग त्याचा पुढचा नंबर 15 मिनिटं पुढे सरकतो. पण यांची खटकणारी एखादी खटकणारी गोष्ट अजयची ॲक्च्युली तशी नाही आहे, फक्त अजय कधी कधी खूप इम्पल्सिव्ह आहे. मग तो एरवी खूप प्लॅसिड माणूस आहे, खूप दिवंत माणूस आहे, कंपनीला मजेचा माणूस आहे, त्याच्याकडे खूप एक तर तो गायक असल्यामुळे तो एक फायदा होतो, आणि शिवाय तो फक्त गायक नाही आहे, त्याचा गायन आणि त्या संपूर्ण फील्डमधला अभ्यास, त्याच्याविषयी अनेक किस्से, म्हणजे त्यांच्याकडनं कधीतरी बसून तुम्ही वसंतरावांचे किंवा भीमसेन जोशींचे किस्से ऐकणं हासुद्धाही परवणी आहे अजयकडनं, आणि तो त्यातला तज्ज्ञ म्हणजे त्याला त्यातलं कळत असल्यामुळे तो छान रंगवून सांगतो. फक्त कधी कधी आहे ना अजय अचानक खूप इम्पल्सिव्ह वागतो, म्हणजे असं अचानक एक होतं ना असं कधी कधी की मग त्याला आम्ही नेहमी बघतो, आम्ही जेव्हा तू माझं सांगतीचं शूटिंग करायचो ना तेव्हा आम्ही तो एक गेम खेळायचा त्याच्या त्या टॅबवर टेनिसचा, तर शॉटसाठी वगैरे बोलवलं तर तो टॅब बंद करताना मग ठक करून असं ठक करून फेकून शॉटला निघून जाईल. मग तो सुद्धा अरे तो टॅब आहे तो महत्त्वाचा आहे, ते हे जे त्याच्या ती काय म्हणू आपण त्याला असं एक धसमुसळेपणा नाही, तो अजिबात धसमुसळा नाही आहे, कारण पण हे जे अचानक असं अचानक त्याचं असं काहीतरी होतं ते मला कधी कधी शॉट अरे हा स्वतःचं नुकसान करून गेल्या. बरं आता कौतुक करायचं एकमेकांचं, तर आवडणारी गोष्ट जी सगळ्यात आवडते त्याच्या स्वभावाची असेल किंवा नाही. मला त्याचं लिखाण खूप आवडतं, मग स्वभाव जुळले म्हणूनच आम्ही मित्र आहोत, त्यामुळे आपण स्वभावाबद्दल असं नाही तो फार मनमिळाऊ आहे वगैरे मदतीला कधी उभं राहतं हे वगैरे हे फार मला तरी फार कॉमन वाटतं. 2 वाजता फोन केला तरी उभं त्यालाच मैत्री म्हणतात. म्हणजे मला असं वाटतं मैत्रीची व्याख्या अशीच असावी की जर मी अडचणीत आलो समजा तर आत्ता कोणाला फोन करावा, ही जर पहिली 5 नावं काढलीत आणि त्यात मी हे माझ्याबद्दल म्हणतो की समजा कोणाला अडचण आली आणि त्या पहिल्या 5 नावांमध्ये जर मी आलो त्याच्या डोक्यात की आत्ता अजयला फोन करूया तर मी ती मैत्री कमावली. बरोबर, हे माझ्या दृष्टीने त्याचं डेफिनेशन आहे. त्यामुळे आपण त्यात नको जायला, पण आम्ही दोघंही कलाकार आहोत त्यामुळे कलावंतांनी कलावंताचे गुण त्याचं कौतुक जास्त करावं असं मला वाटतं, आणि तो एक उत्तम लेखक आहे प्रश्नच नाही. म्हणजे काय आहे ना, दुर्दैवाने हे खूप कमी होत चाललेलं आहे,
ॲक्टरचं मी कायम म्हणतो की ॲक्टरची जबाबदारी जरा थोडी तरी कमी असते, कारण आम्हाला लिहिलेलं समोर असतं डोळ्यांच्या, ते आम्हाला डिलिव्हर करायचं असतं, यांच्यासमोर कोरा कागद असतो. तर ते सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की काय कुठनं सुरुवात करायची. सो आणि मी म्हटलं की दुर्दैवाने इंडस्ट्रीमध्ये आज चांगलं लिहिणारी लोकं कमी आहेत, आणि दुसरं सगळ्या माध्यमांमध्ये लिहिणारी लोकं कमी आहेत. तो त्याचं ते आहे, ही राईट सिरियल्स, फिल्म्स, नाटक, काही नाही, काही राहिलेलं नाही आहे त्याचं. ऑलमोस्ट ही हॅज रिटन एव्हरीथिंग विच इज इन दॅट एंटरटेनमेंट इंडस्ट्री. डायलॉग्स तर लिहिलेलेच आहेत, मी आत्ता म्हटलं वेबसिरीजचे डायलॉग लिहिले, सगळं त्यांनी, कथा, पटकथा, नाटक, तर या सगळ्या गोष्टींमध्ये लिहिणारा आणि चांगलं लिहिणारा जे कमी लोक आहेत त्यातलं अग्रगण्य नाव आहे. सेम क्वेश्चन, त्यांच्यातली आवडती गोष्ट किंवा जे काही. अजय म्हणाला ते अगदी बरोबर आहे की मैत्रीमध्ये म्हणजे तो स्वभाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या अध्यारूत आहेत, म्हणून मैत्री आहे. दोन गोष्टी, एक तर तो उत्तम गायक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता, आणि तो उत्तम गायक आहे आणि त्याचा रियाज हा सदैव चालू असतो, म्हणजे तो सिनेमाच्या किंवा सिरियलच्या सेटवरसुद्धा तो त्याचं ते एक तानपुऱ्याचं ॲप घेऊन तिथं सूर लावून बसू शकतो, त्याला त्याने फरक नाही पडते मला शांतीच पाहिजे, झाडाखाली जातो वगैरे काय नाही. आणि दुसरं, एक अजयच्या बाबतीतली खूप अनएक्सप्लोर्ड गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं, अजयला कमाल सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि सेन्स ऑफ टायमिंग आहे. त्याचा तो ह्युमर त्याच्या कामामधनं दिसायला हवा, म्हणजे त्याला तशी कामं आणखीन मिळाली आहेत, म्हणजे कॉमेडी कॉमेडी नाही म्हणते मी, पण त्याच्याकडे एक वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर. आणि काय होतं, नॉर्मली जेव्हा असा अत्यंत एक भारदस्त दिसणारा माणूस जेव्हा विनोद करतो ना, तेव्हा तो विनोद जास्त तुम्हाला हसवतो, कारण त्या माणसाकडनं विनोद अपेक्षित नसतो. पण अजयकडे तो कमाल सेन्स ऑफ, आणि तो त्याच्या रिअल लाईफमध्ये पण आहे. आणि तुम्ही जर एस्पेशली त्याची सुभेदारांची भूमिका जर बघितली, म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी फत्ते शिकस्तमध्ये आणि शेर शिवराजमध्ये जे रोल्स केलेत सुभेदारांचे, त्याच्यामध्ये तो ह्युमर खूप डोकावतो. त्याचे खूप छोटे छोटे वन लाईनर्स आहेत, पण ते इतके गोड आहेत की मला ते भयंकर आवडतात. म्हणजे मी दीपालला नेहमी म्हणतो की हे कॅरेक्टर जे पकडलं आहे ना अजयने, की ते म्हणजे त्याला अख्ख्या शेर शिवराजमध्ये मिळून 20 लाईन्स पण नाही आहेत, पण तो ते म्हणजे ते कुठलं ते तलवारीचं, तो तलवार मोडतो आणि त्याच्यानंतर ते तुझं वाक्य आहे ना, खानाने तलवार मोडली, वैभव मांगली सांगतो आपण वाक्य पाठवलं होतं, तर तलवार काय केलं त्यांनी, यांनी तलवार मोडून फेकून दिली. अरे एवढं चांगलं शस्त्र मी तरी वापरलं असतं नाही खरं. आता ह्याच्यावर लाफ्टर येतो, ह्याच्यावर नाही नाही विनोद इकडे नाही, ह्याच्यावर लाफ्टर येतो, आम्ही सगळे हसतो. त्याच्यानंतर ह्याच्या बाजूला यशाजी उभे असतात, ते वाक्य झाल्यानंतर एक वाक्याची ती म्हणतो ना आपण, त्याची काय म्हणतात त्याला, ते गाण्यात काय म्हणतात, ते जे उरतं असं शेवटी, आस आस, त्याची आस म्हणून आहे ना त्या वाक्याची. नंतर त्याने फक्त त्या यशाजींना एक लुक दिलाय, तो मी जेव्हा जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा मी बाकी सगळं सोडून मी फक्त अजयकडे बघत असतो, तो एक लुक जो मी ऍक्च्युली त्यात म्हटलंय असं, काय एवढं चांगला हत्यार मी तरी वापरला असत नाही का, हा अजय पुरकरचा ह्युमर, हा लिहिलेला नाही आहे ह्युमर, हा असा त्याच्यात खूप आहे ह्युमर, आणि तो मला असं वाटतं यायला पाहिजे. पण सुभेदारचाही उल्लेख केला तुम्ही, म्हणजे महाराजांचे विश्वासू एक साथीदार म्हणून, आणि पण त्या काळची मैत्री म्हणजे जीवाला जीव देणारे मित्र आणि बऱ्याच गोष्टी, आणि आत्ताची मैत्री आपण बघतो, काय त्याबद्दला बदल तुम्हाला? मला असं ना त्या काळात सगळंच फार ग्रेट होतं आणि आत्ताच्या हे असं नाही वाटत मला. सी त्या तो काळ वेगळा होता, त्या काळात अगदी आपण ज्या भाज्या खात होतो त्याही जास्त प्युअर होत्या, तर मैत्री तर प्युअर असणारच, आणि लोकांच्या एकमेकांकडनं अपेक्षा मिनिमम होत्या. आता काय झालं ना, आता कॉम्प्लिकेट झालं आहे सगळं खूपच, काय 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 त्याच्यात अनेक, आणि इतकेशे वर्षांमध्ये आपण माणसं म्हणून पण इव्हॉल्व पण झालो आहे, पण आपण तेवढेच कॉम्प्लिकेटेड पण झालो आहे. म्हणजे त्या काळी असं कोण मला डिप्रेशन आलं आहे किंवा मला वेगळंच काहीतरी वाटतंय वगैरे असं काहीच नव्हतं. त्यावेळेला लोक उठायचे, सकाळी उठायचे, कामाला जायचे, काम संपवायचे, घरी यायचे, जेवायचे, झोपायचे, एवढंच होतं. टेलिव्हिजन पण नव्हतं, काहीच नव्हतं. तो इनोसन्स त्या काळचा होता. आजच्या काळातही मैत्री आहेच, म्हणजे आजही प्रत्येक माणसाचा एक कोणतरी एक जीवाला जीव देणारा मित्र हा असतोच, मग तो शाळेत असेल, कॉलेजातला असेल, व्यवसायातला असेल, कोणी असेल.
पण तान्हाजीराव आणि महाराजांच्या मैत्रीमध्ये एक गंमत अशी आहे की खूप घट्ट मैत्री आहे, लहानपणापासूनची मैत्री आहे जवळजवळ. पण म्हणजे मी दिग्पालला नेहमी विचारायचो की असं कधी वाटतं का रे तुला की हे दोघंच जेव्हा असतील, जेव्हा कोणीच नाही आजूबाजूला, तेव्हासुद्धा तान्हाजीराव तो सगळा महाराज असल्याचा प्रोटोकॉल पाळत असतील का? दिग्पाल म्हणाला की मला असं वाटतं तेव्हाही ते पाळत असतील आणि म्हणूनच ती मैत्री खूप गहिरी आहे. प्रत्येक वेळी त्या सीनमधनं एक कलावंत, मला असं वाटतं बेस्ट कॉम्प्लिमेंट द अदर आर्टिस्ट कुड गिव्ह इज टू रिस्पॉन्ड इन द सेम इंटेन्सिटी. जितक्या ताकदीने छत्रपती शिवाजी महाराज एखादा कलाकार उभा करतोय तितक्याच ताकदीने जर मी उभा केला तर ते जास्त वरच्या लेवलला जातो तो सीन आणि ती पूर्ण कलाकृती. कॉम्प्लिमेंट अजय म्हणाला तसंच आहे की तुम्ही तुमच्या कामातूनच जास्त कॉम्प्लिमेंट करू शकता, कारण असा सीन झाल्यावर आपण नॉर्मली काय करतो, आपण बरेचदा तर निशब्द होतात, बोलतच नाही. म्हणजे माझंही असं होतं की मी बरेचदा असं आय एम नॉट समवन हु विल अरे काय तू कमाल केलंस यार, म्हणजे तू कमाल फाडलंस वगैरे, मला ते मी बरेचदा शांत होऊन जातो, मी गप्प होऊन जातो एखाद्याचं उत्तम काम बघितल्यानंतर. जसं ह्या चित्रपटात एक खूप मस्त सीन आहे की आता तानाजीराव निघाले स्वारीवर, त्याच्या आधीचा एक सीन आहे महाराजांचा आणि त्यांचा. मग त्या सीनला ज्या पद्धतीने ती केमिस्ट्री जुळून आली आणि ते ज्या पद्धतीनं तो सीन लिहिला उत्तम होताच दिग्पालने, पण तो ज्या जे बनतं ना म्हणजे ती भट्टी जमते आणि तो सीन ज्या पद्धतीने झाला, तर तो माझ्यासाठी खूप डिवाईन होतं ते सगळंच. कारण असं काही आम्ही ठरवून गेलो नव्हतो की आज आता असं करूया आपण, पण ते त्या गिव्ह अँड टेकमध्ये ते झालं असे. आणि असे ह्या थ्रूआउट द शिवराज अष्टक माझे आणि अजयचे असे आता किमान एक 4 ते 5 सीन झालेले आहेत वेगविध चित्रपटांमध्ये जिथं ते खूप इमोशनल आहे. पावनखिंडमध्ये तरी तो बाजीप्रभूंच्या भूमिकेत होता आणि बाजीप्रभू हे नाही म्हटलं तरी ज्येष्ठ होते, थोडेसे सिनियर होते, पण इथं तो मित्र आहे. म्हणजे ज्याला आपण लहानपणापासून आपण एकत्र ज्यांच्याबरोबर वाढलो आणि तो त्याच्या घरातला मंगल प्रसंग बाजूला टाकून आता मोहिमेवर जातो, तर ते इमोशन मल्टिप्लाइड बाय 2 आहे ॲक्च्युली. त्यामुळे टीझर बघितले आम्ही, गाणी बघितली, ते उत्सुकता आणखीन वाढली आहे आमची की कशा पद्धतीने ते बघायला मिळेल. पण आता शेवटचा प्रश्न आहे, नाही एक रिक्वेस्ट असेल तरी या मैत्रीसाठी तुम्ही आहात गाणं या मैत्रीसाठी काय आज असेल स्पेशल? अरे बापरे, मला क्लिशे गाणं सुचत मैत्रीवर नेहमी. तुटेल का रे हात मैत्रीचा, नाही 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 दोस्ती. आहे त्यांनी म्हणून टाकलंच की आता काय पाहिजे तू आम्ही असंच म्हणून चिन्मयच्या वाढदिवसाला संध्याकाळी जेवण बिवण झाल्यानंतर मग कोणीतरी त्याच्यातच सासू सासरे नेहा या सगळ्या लोकांना मी गातो आणि त्यांनाही आवडतं गाणं ऐकायला, ते म्हणले नाही नाही अजय तू काहीतरी ऐकवलं पाहिजे. तर संत तुकारामांचाच एक अभंग जो पंडित कुमार गंधर्वांनी कंपोज केला, तर तो मी म्हटलं आज मी चिन्मयच्या वाढदिवसानिमित्त हाच अभंग, म्हणजे त्यांनी इतकी मोठी भूमिका केली तर त्यांचाच अभंग मी गाऊन दाखवतो. त्याचे चारोळी लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा सुख वसे तुझे पाई सुख वसे तुझे पाई मज ठेवी ते चिठाई लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा तू का म्हणे भोगे तू का म्हणे भोगे पीडा केली
धावे गे लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा। अप्रतिम गातो अजय हे, आणि मला तो जेव्हा जेव्हा हे गातो मला खूप, मी अजयच्या तोंडून हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणि नंतर मी कुमारजींचं ऐकलं, खूप पीसफुल आहे आणि खूप अप्रतिम गातो। तुमच्या मैत्रीचे जसे सूर जुळले तसेच जुळलेले राहू देत आणि कायम असेच राहा आणि आम्हाला कायम तुम्ही सोबत दिसू द्या स्क्रीनवर, छान वाटतं। अजून 3 चित्रपट तर कमीत कमी आहेत आणि आतापर्यंत काही ठरवून, इनफॅक्ट आपण मध्ये हा पण केला ना केस नंबर 99 केला, येऊ घातलेले सिनेमे बरेच मध्ये, मी आम्ही दर 2 कामांनंतर एखादं काम असं येतच ज्याच्यामध्ये अजय आणि मी एकत्र असतो, त्यामुळे ते आतापर्यंत घडत गेलेलं। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फ्रेंडशिप डेच्या, थँक्यू सो मच, आणि सुभेदार चित्रपटासाठी शुभेच्छा। थँक्यू सो मच, हॅपी फ्रेंडशिप डे।